विद्यार्थी मित्रांनो, आपण एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा यामध्ये दिलेल्या वर्तुळाचे सहा समान भाग करणे या प्रकारामध्ये प्रश्न आहे। 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचे सहा समान भाग करा। तर किती सेंटीमीटरचं वर्तुळ आहे? तर सर्वप्रथम आपण त्रिज्या घेऊया कंपास मध्ये। त्यांनी सांगितलेलं आहे 3 सेमी त्रिज्या। आता मी पट्टीच्या पट्टीवरती जे माप आहे 3 सेंटीमीटर 0 पासून 3 तरी कंपास मध्ये घेतलेलं आहे आणि त्या मापाने मी वर्तुळ काढणार आहे। समजा हे वर्तुळ अशा प्रकारे मी काढलेलं आहे। आता या वर्तुळाचे किती भाग करायचे आहेत? आपल्याला वर्तुळाचे 6 भाग करायचे आहेत। 3 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढलं आपण, आता भाग करायचे आहेत आपल्याला 6। तर या 3 सेमी त्रिज्याच्या वर्तुळ जे काढलं 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन, तेच अंतर या कंपासमध्ये कायम ठेवायचं आहे आणि एका ठिकाणाहून एक बिंदू घेऊन सुरुवात करायची। या वर्तुळ परिघावरती बिंदू घ्यायचे आहेत, मिळवायचे आहेत। तर ज्या त्रिज्येने आपण वर्तुळ काढू त्याच त्रिज्येने वर्तुळ परिघाचे 6 भाग होतात, लक्षात घ्या। म्हणजे 3 सेंटीमीटर त्रिज्या घेतली होती आपण, तर त्या 3 सेंटीमीटर त्रिज्येने हे आपण भाग करत आहोत। तीन सेंटीमीटर त्रिज्या घेतली होती तर 3 सेंटीमीटर त्रिज्येने बरोबर या वर्तुळाचे 6 भाग झालेले आहेत। 1, 2, 3, 4, 5 आणि हे 6। म्हणजेच कंपासमध्ये जे 3 सेंटीमीटर अंतर होतं, 3 सेंटीमीटर त्रिज्या जी होती ती न बदलता आपण या वर्तुळ परिघाचे बरोबर 6 भाग केलेले आहेत। तर आता हे 6 भाग जर जोडलात तर या ठिकाणी आपला षटकोन तयार होतो। तर सर्वप्रथम आपण 6 भाग असे जोडून घेऊया डॉटच्या सहाय्याने। समजा समोरासमोर जोडूया। वर्तुळ परिघावरती आपले जे कंस आहेत, वर्तुळ परिघ आणि कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदलेले आहेत त्या ठिकाणी आपला बिंदू आहे, लक्षात घ्या। हे पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा प्रकारे वर्तुळाचे आपण किती भाग केलेले आहेत? 6 भाग केलेले आहेत। ज्या त्रिज्येने वर्तुळ काढू त्याच त्रिज्येने त्या वर्तुळ परिघाचे किती भाग होतात? 6 भाग होतात। तर समजा हे 6 भाग आपण जर जोडले तर या वर्तुळामध्ये 6 भुजांची बहुभुजाकृती तयार होते। बहुभुजाकृती तुमच्या लक्षात येत असेल। आता बहुभुजाकृती म्हणजे काय? तर हे 6 भाग आपल्याला करता आले। पुढचा प्रकार अगदी सोपा आहे। हे भाग सर्व जर जोडलात तर या वर्तुळामध्ये 6 भुजांची बहुभुजाकृती आपण सहजपणे काढू शकतो। पण ते कुठे जोडायचं हे पण तुमच्या लक्षात आलं असेल। हा बिंदू इथे वर्तुळ परिघावरती जो कंस आपण काढलेला आहे त्या कंसाला बरोबर 2 रेषा ज्या ठिकाणी वर्तुळ परिघ आणि कंस जोडलेला आहे त्याला जोडलात तर या वर्तुळामध्ये 6 भुजांची बहुभुजाकृती आपण बसवलेली आहे। वर्तुळाचे 6 भाग करता आले आपल्याला, तर बहुभुजाकृती काढणे 600
किंवा चार असतील किंवा आठ भाग असतील तर ते आपल्याला सहजपणे जोडल्यानंतर एक बहुभुज आकृती त्यामध्ये बसते। प्रश्न आपला एवढाच होता, 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचे 6 समान भाग करा। 6 भाग आपण केलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। अशा प्रकारे आपण 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचे समान 6 भाग केलेले आहेत। तर तुम्हाला जर आवडला असेल तर मोहन सुरेश आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा। धन्यवाद। आणि पुढील भूमिती पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।